हाय। अरे ताई, तुम ये क्या ना या बसा? अगं ताई नको मनुस, मी तुझ्याच वयाची आहे। हां का? हो, वाटत नाही पण असे छोटाशाच आहेत ना, एकदम बारीक। नाही म्हणजे तुम्ही कुठलं स्पेशल डाएट करता का? असेल तर मला सांगा, मी पण करेल। नाही, मी लहानपणापासून असेच आहे। हा का? अहो मी पण लहानपणापासून एकदम अशी सुदृढच आहे। यू गुड? हां, तुमचं घर पण छानच आहे एकदम। हो, थँक यू। तुम्हाला काय हवंय का? नाही नाही, लागलं तर सांगेल। हो प्लीज। तुम्ही मराठी पण छानच बोलता एकदम। नाव काय तुमचं? श्लोका, श्लोका अरोरा। अरोरा? आणि गाव? पंजाब। ओ माय, चांगलंय चांगलंय। दोन वर्ष झाली लग्नाला, फोन करून कळवलं नाही। पंजाबी आहे रे श्लोका, तिच्या घरातून प्रेशर होत। हो, खूप प्रेशर होत ना। मग मुलगी एवढी मोठी होऊन गेली, इतकं वय होऊन चाललं, मग काय लवकर लग्न करावं लागलं मला। अनोळखी मुलासोबत लग्न केलंस? हो रे, अरेंज मॅरेज असच होत। अरे मग का करायचं मग लग्न? आमच्या सारख्या मुलांना अरेंज मॅरेज हा एकच ऑप्शन असतो। आणि प्रेम? ठीक आहे, ते सोबत राहिलं तर होत ना। नाही, आपल्या आवडत्या व्यक्ती सोबत राहिलं तर होत। म्हणजे आपल्याला आवडतो तो, मग यात समोरच्याला पण आपण आवडतो हे गृहीत धरायचं। आता तुम्ही आणि भाऊजी सुद्धा एकमेकांना कधी ना कधी असे अनोळखी असालच की नाही? मग ओळख होते, मैत्री होते, मग प्रेम होत। फ्रेंडशिप इज इम्पॉर्टंट। अरे पण ती उंच आहे तुझ्यापेक्षा। मग काय झालं? तुम्ही माय ना, तुमच्या मुंबईमध्ये बिल्डिंग उंच आणि विचार छोटे। अरे परफेक्ट कपल म्हणजे मुलगा मुलगी पेक्षा उंच असला पाहिजे, त्याने जास्त कमावलं पाहिजे, असं थोडीच असत। आम्ही दोघं गर्दीतून चाललो की असे उठून दिसू, सगळेजण आमच्याकडेच बघतील। तुला गौरव आवडला होता का? खरं सांगू का, मी ज्या यांचा फोटो बघितला ना, त्या नव्हते आवडले मला। पण म्हणजे आम्ही प्रत्यक्षात भेटली का, जेव्हा त्यांच्याशी बोलली, तेव्हा मला वाटलं की हा हेच आहेत ते। ह्याच हवं म्हणून वाघेश्वरीला नवस बोललो होतो आणि मंदिरात होतो, काय यांचा फोन आला, या म्हणल्या माझा होकार आहे। एवढं भारी वाटलं, अख्ख्या धुळ्याला शेवबुंदी वाटली होती। कमाल आहेस तू, क्यूट वाटता तुम्ही। चला काहीतरीच तुमचं। तुम्हाला माहिती आहे मी कॉलेजला होती का, तर मला ना नेहमी असं वाटायचं की माझा नवरा ना जॉन इब्राहिम सारखा असला पाहिजे। कसा? जॉन इब्राहिम सारखा। अच्छा। केस जायच्या आधी लग्न करायचं होत रे। अरे मित्रा, ज्या मुली खरं प्रेम करतात ना, ते केस नाही पैसे बघतात। पण तुम्हाला सांगते, आमचे हे आहेत का जॉन इब्राहिम पेक्षा सुद्धा एकदम भारी आहेत। कैसे? आओ, जॉन सुद्धा माझ्याशी ना इतकं लाजून बोलला नसता। म्हणजे आमचे जरा श्यामळ स्वभावाचे आहेत ना। श्यामळ? श्यामळू
म्हणजे असं जरा लाजऱ्या स्वभावाचे आहेत. ऐश्वर्या पण झक मारते रे यांच्या समोर. खरंय, नशीब काढलंयस मित्रा. युअर लकी गर्ल. अरे असं काय बोलताय तुम्ही, तुम्ही पण तर लकी आहेत. ज्या मुलावर तुमचं प्रेम आहे त्याच्याशी तुमचं लग्न झालंय. नशीबान लोकांनाच आपल्या आवडत्या व्यक्तीशी लग्न करायला मिळत. काय झालं ताई? काय नाही, विचार करतोय. आपण लहानपणापासूनचे मित्र आहोत म्हणून आपल्याकडे बोलायला विषय तरी आहे, पण त्या मुली आज पहिल्यांदा भेटलेत, त्या कोणत्या विषयावर बोलत असतील? रुद्र आणि मी लिव्ह इन मध्ये राहतो, आमचं अजून लग्न नाही झालंय. म्हणजे तुम्ही लग्नाच्या आधी? नाही, म्हणजे लग्नाच्या आधीच एकमेकांना एकदम नीट ओळखतात असं. कधी कधी समोरच्याला नीट ओळखणं पण चुकीचं असतं. खूप चांगलं ओळखतो आम्ही एकमेकांना, म्हणून आता एकत्र नाही राहण्याचा निर्णय घेतलाय. रे बसले असतील शांत. हो स्त्री आहे, कुछ भी कर सकती. दोन मुली कधी एकत्र शांत बसूच शकत नाही. वी ब्रोक अप. आय थिंक वी आर नॉट मेड फॉर इच अदर. आओ ताई, तुम्ही इतका टोकाचा विचार नका करू. आओ हे बघा, नातं तोडणं ना एकदम सोपं असतं, पण ते नातं टिकवून ठेवणं तेवढंच अवघड असतं. मला मान्य आहे ना तुम्हाला त्रास होत असेल आणि होईल अजून पुढे जाऊन, पण ॲट द एंड आहे ना सगळं एकदम व्यवस्थित होऊन जाईल. तुझं आत्ताच लग्न झालंय ना, तर तुला हे सगळं कसं माहीत? ते मला माझ्या मम्मीने शिकवलंय. सासरी गेल्यावर असं राहायचं, तसं वागायचं, असं बोलायचं. मम्मी एक्सपिरियन्स्ड आहे ना. मेड फॉर इच अदरात तुम्ही दोघ कसले गोड आहात माहिती? मुंग्या लागतील एवढे गोड. अरे एक्सपिरियन्स नाही आहे ना म्हणून लाजतोयस. नाही रे, स्वभावच आहे माझा. नवीन नात आहे रे, हळूहळू होईल सवय. अरे हे झोपले वाटत, उद्या सकाळी खातील. ठेवतो फ्रीज मध्ये. रुद्र लग्नानंतर पण ब्रेकअप होतो.